भस्त्रेषा इत्यादि सूत्र की टीका 518 में यक पूर्वत्व भावात उदिचामिति अप्राप्तो वचनमिदम्। ये जितने भी यहाँ गिनाए गए हैं सूत्र में शब्द, वो यकार ककार पूर्वक आकार नहीं है, इसलिए उदिचाम से प्राप्त नहीं होने से आरंभ किया गया। स्वैत्यंतमिति भस्त्रा एषा अजाज्या द्वा स्वा एषाम षण्णाम द्वंद्व तथा षष्ठ्या आर्षोलोक। इन्हों का षष्ठी कर दिया, मैंने द्वंद समास किया गया, फिर षष्ठी प्रत्यय लाए और षष्ठी को आर्ष छान दस लोक कर दिया गया। भस्त्रेषा अजाज्ञा द्वा स्वानाम इति वक्षित विधिभाव। षष्ठी का बहुवचन ही लेना, क्योंकि आगे नई पूर्वाणाम का है सूत्रकार ने षष्ठी बहुवचन, इसलिए आज बहुवचन ही लेना, इतने तरह द्वंद समास मान लेना है। एषामिति वस्त्रादीनाम इत्यर्थः। अतएद्वा इति पूर्व सूत्राद उदीचां ग्रहणस्य प्रत्यस्तात् सूत्राद इति इत्यस्य च अनुवृत्तेर इति भावः। उन दोनों की अनुवृत्ति करते हुए इद्वा कह दिया गया। ननु अंगत्ता तन्त विदौ वस्त्रे शब्दांतानाम इति लभ्यते व्यपदेशवत्वेन च केवलानाम अपि लभ्यते। केवल उनसे भी हो जाएगा, तदंतों से भी हो ही जाएगा। तो फिर नई पूर्वाणाम गहन करण क्या चलते एवं च नई पूर्वाणाम तद भिन्न पूर्वाणाम केवलानां च सिद्धे नई पूर्वाणाम अपि इति व्यर्थम इति दाह। पर नई पूर्वाणाम सूत्र में ग्रहण करना व्यर्थ हो जाएगा। तब कहे तदंत विधि नहीं वही थी, तदंत विधि के द्वारा जब सिद्धा नई पूर्वाणाम जो ग्रहण किया वो स्पष्ट ननु तदंत विधिना भस्त्राय शब्दानां नई पूर्वाणाम अनई पूर्वाणां च प्राप्तौ नई पूर्वाणाम एव इति नियमार्थम नई पूर्व ग्रहणम तथा सति केवलानां भस्त्राय शब्दानां ग्रहण व्यावृत्ति स्यात् इति अपि शब्द इति व्याख्यातुम उचितम इति चिन्ह। कहते कि भाई यहाँ पर जो है अपि है ना, नई पूर्वाणाम अपि है सूत्र में, अपि की तो कुछ महिमा होनी चाहिए, वो अपि के आधार पर हम निकाल लेंगे सभी अर्थ। पूर्व पक्ष कहता है तदंत विधि की तरह वस्त्र आदि शब्दों का नई पूर्व और अनई पूर्व सभी की प्राप्ति थी, तब नई पूर्वों के ही हो, अपि की वजह से नई पूर्वों की प्राप्ति थी नियमार्थम नई पूर्व ग्रहणम तथा सत्य केवलानाम वस्त्र आदि शब्दानाम ग्रहण व्यावृत्ति से, तब तो केवल वस्त्र शब्दों से ये सूत्र लागू नहीं होता इति, इसलिए अपि शब्द ग्रहण करके फिर अपि से क्या हो जाएगा, उनको भी ग्रहण कर लिया जाएगा, केवल उनसे भी हो जाएगा, अपी के महिमा रहेगी। तो नई पुराणम नियमार्थ हो जाएगा, नियमार्थ होने पर भस्त्रादि केवल शब्दों को जब प्राप्त नहीं था उनको ग्रहण करने के लिए अपी कह दिया, ऐसे दोनों का प्रयोजन सिद्ध हो जाएगा। इति चेत न एवं सती निर्भस्त्रिक इत्याद्य सिद्धे है, निर्भस्त्रिक इत्याद्य जब उपसर्जन ने वहां ग्रहण नहीं हो पाए। तो नई पूर्व यदि समस्त पद है तो नए पूर्वकों को ही हो कह दिया, और नए से भिन्न पूर्व पद में होगा तब क्या होगा, आपका नियम क्या कर देगा, व्यावर्तन कर देगा, क्योंकि अपी से आपने केवलों को ग्रहण कर लिया, अपी से केवल भस्त्राय शब्दों को ले लिया, और समास यदि हो तो वहां नए पूर्वों को ही होगा अन्य को नहीं होगा। निर्भस्त्रिका शब्द में नई समास तो है नहीं, निराध्य क्रांताद्यर्थ पंचम्या वार्तिक है कोगदी प्रादेय सूत्र से आपने समास किया है, उसको फिर इत्विकल्प नहीं हो पाएगा, यह आपत्ति है। यह कद एवं सती निर्वस्त्रिक इत्याद्य सिद्धे है तस्माद नई पूर्वाणाम स्पष्टार्थम एवं भाष्य स्पष्टम। इसको नियमार्थ मानना उचित नहीं है, स्पष्टार्थ मानना ही उचित है, भाष्यकार का भी इसी में सम्मति भी है। ननु भस्त्रा शब्द से नित्य स्त्रीलिंगतया अभाषित पुंस्काच्चैति उत्तर सूत्रे नैव इत्विकल्प सिद्धेर यह वस्त्रग्रहण व्यर्थम इतताः वस्त्रग्रहणम उपसर्जनार्थम। वो सूत्र अभाषित पुंस करता है करेंगे, वो अनुपसर्जन में करेगा, हम यहाँ उपसर्जन कर लेंगे। निर्वस्त्रिका इति उपसर्जनत्वे त्रिलिंगतया वो त्रिलिंग है वो भाषित पुंस को भाषित पुंस कत्वेन तत्र अभाषित पुंस का इत्यस्य प्रवृत्तेति भाव इस सूत्र की प्रवृत्ति ही नहीं होगी, इस सूत्र का अभाषित पुंस का, क्योंकि भाषित पुंस को जैसे त्रिलिंग में प्रयोग हो गया तो भाषित पुंस हो गया, दो लिंग में प्रयोग हो जाए तो भी भाषित पुंस माना जाता है, तो तीनों लिंग में हो रहा है तो निश्चित रूप भाषित पुंस के, तो अगले सूत्र का विषय ही नहीं रह जाएगा, अतएव यहाँ ग्रहण करना जरूरी होगा।
अन्यस तो उत्तरसूत्रेण सिद्धम्। उपसर्जनाद अन्यस्य वस्त्रा शब्द से तो वस्त्रिका परम वस्त्रिका इत्यत्र नित्यश्रीलिंगतया अभास्मिज का चेति उत्तर सूत्रेण पाक्षिमित्तम सिद्धम्। जैसे वस्त्रिका और परम वस्त्रिका है, इन जगह वस्त्रिका नहीं देना चाहिए, गलत दिया है। टिप्पणी नंबर 1 इसलिए है, केवल परम वस्त्रिका होना चाहिए। कि केवल वस्त्रिका जो शब्द को तो इस सूत्र का विषय बना दिया, और जो उससे भिन्न है अनुपसर्जन है। क्योंकि परम वस्त्रिका में क्या है, अनुपसर्जन, उपसर्जन नहीं हुआ, गौण नहीं हुआ, है तो समास, इन गौण नहीं हुआ, क्योंकि वो कर्मधारय समास है। कर्मधारय समास में सब प्रधान होता है, कोई चीज गौण नहीं होता। इसलिए कहते हैं कि हाँ टिप्पणी एक दिखा दिया, परम वस्त्रिका इतना ही होना चाहिए पाठ, वस्त्रिका नहीं होना चाहिए। भस्त्रिका भस्त्रका वो इस सूत्र का विषय है, और परम वस्त्रिका परम भस्त्रका अगला सूत्र का विषय है। नित्य श्रृंग होने से अभाषित उसका चेती उत्तर सूत्र पाक्षिक मित्तम सिद्धम। अतः भस्त्रेशय भस्त्राग्रहणम तदर्थम न भवति इत्यर्थः। इसलिए वो अनुपसर्जन के लिए नहीं है, किंतु उपसर्जन के लिए है। ननु अब आता अनेशका परमेशका अद्वके परमद्वके इत्यत्रापि पाक्षिम एतदित्तम स्याद् इतताः एषाद्वा इति एतयस्तु सपूर्वयोर् नैत्वम्। मैंने नए समास आदि हो जाए, सपूर्वयोर् का मतलब पूर्व पद कुछ और रह जाए। केवल एतद् शब्द को इन्होंने गिना दिया, एषा केवल द्वा करके गिना दिया है, उसे ज्ञापन क्या हो रहा है, तदंत को यहां हमें नहीं करना। इसे कहते हैं इत्यत्रापि पाक्षिकम् एतदित्तम् स्याद् इततः एषाद्वायति। एषाद्वा एतयोस्तु पूर्वपद सहितयोर् इदम् पाक्षिकम् इत्तम् न इत्यर्थः। कहते ना इसलिए सपूर्वयोर् न इत्तम् की व्याख्या कर दिया, पूर्वपद सहितयोर् इदम् पाक्षिकम् इत्तम् न। कुत इततः, क्या कारण है, कहते अंतर्वर्ती विभक्ति इत्यादि। तो इदाप्य सुपकः इति अनुवर्तते, ये तो टाप सुपह पर इति भाव, यानी यहाँ जो टाप आएगा एशा और द्वा में वो सुप से पर में ही रह जाएगा। कैसे शब्द कार्य ननु टाप तर सुपह पर न भवदी, पूर्व पक्षी कहेगा नहीं नहीं टाप या सुप से पर में नहीं है, असुप है यहाँ पर। तथा ही क्योंकि उसके अनुसार क्या है वर्णन कर रहा है, प्रक्रिया क्या है, ये तो शब्द से टेह प्राग अव्यसन्नाम नाम इति अकच्ची, ये तो कच्च शब्दात सौ तदोस सावनति तकार सत्वे आज प्रतिशत्व तदाद्यत्य परूपे स्त्रियाम अदंतत्वात्, आदंतत्व ने काट दीर्घ, अदंतत्वात् टापी टाप हुआ, सवर्ण दीर्घ हुआ, अब दीर्घ हो गया, हल्के आदि लोप हो गया, एशका इति रूपम। ततः न एशका इति विग्रह न तत्पुरुषे कृते न लोपो न यः ते नयो नकार से लोपे तस्मानुरचित द्युति अन्येशका इति रूपम। तथा परमा एशका इति कर्मधारे परमेशका इति रूपम्। अत्र सौपरे प्रवृत्त त्यदाद्यत्तु सिद्धम् अदंतत्वम् आश्रित्य प्रवृत्तष्टा कथम सुपपरस्य। यहाँ जो है प्रवृत्त जो त्यदाद्य नाम से जो अदंतत्व हुआ था उसको लेकर के ही हमने टाप किया, और वो टाप सुप से परमे तो है नहीं, क्योंकि हमने पहले बना लिया ना एशका, पहले हम एशका बना लेंगे बाद में समास करेंगे। यदि आप पहले एतत् शब्द का रूप बना करके समास करेंगे बाद में अकच करते तब तो समस्या थी, लेकिन हम पहले अकच करके सार रूप बना लेंगे। इससे ऐसा भी हम पहले बना लेंगे बाद में समास करूंगा तो वहां तो सुप से पर में नहीं मिलेगा ना टाप। प्रवृत्त तदाद्यत्व सिद्धम अदंतत्व आश्रित्य प्रवृत्त टाप कथम सुपापरस्य। न च नैतत्पुरुषे सोह सामासिके लुकी सति सत्वतिदाद्यत्वताप निवृत्तौ समासात् पुनः सौ सत्वतिदाद्यत्वतापसु कृतेषु हल्क्यादि लोपे अनेशक इत्यत्र समासात् प्राक् प्रवृत्ता सुपपरयवर्ताविति नवाच्यम्। यदि हम एकदेशी कहें कि नैतपुर समास करोगे तो सोह सामासिके लुकी सति, हम क्या रखेंगे वहां, नए समास करूंगा तब भी नए सु एशका सु रहेगा, एशका सु रहेगा, सु लोप हो गया, न एशका अनेशका बना लिया आपने, ठीक है। अनेशका बनने के बाद में
स्थिति वक्षण जब ताप करोगे तब न लगेगा ये सूत्र। जो पहला वो किया हो जब ताप है उसको लेकर नहीं करता ना, समस्त पद के बाद फिर स्थिति वक्षण में आप ताप करोगे। आपने किया ना सूत्र कुछ नहीं लगाया, नहीं क प्रतीक किया नहीं, पहले आपने अकच कर दिया, परमेश का अनेश का बना लिया, समास किया, फिर ताप आएगा तभी सूत्र लगेगा। उस ताप के परिवर्तित हुए बीच सुलोप हुआ था ना वो सूदी के तो सबसे पर में आ जाएगा। अच्छा पूर्व आकार को विकल्प नहीं हो सकता, ये जब आशंका हो रहा है वही कह रहे हैं कि भाई नए तत्पुरुष के बाद में के होने पे सू जो हुआ था वो सामास की लुकी सती सत्व उसके बाद में तथा जत्व ताप निवृत्त हो, इसे क्या हो जाएगा जो पहला वाला सू का निवृत्त होने से वो सू निमित्त जितने भी आपने काम किए थे सब गायब हो जाएगा, सब निवृत्त हो जाएगा। निवृत्त होने के बाद समासात पुनः सू लाओगे, फिर पुनः सत्व तथा जत्व ताप सुकृतेशु हल्कि आदि लोग के अनेशगा इत्यत्र समासात प्राक प्रवृत्ता सुपह परेवट्टा, इसलिए अनेशगा यहाँ पर क्या हो जाएगा समास से पूर्व में किया गया जो प्रवृत्त जो सुप था वो सुप से पर में टाप दिखेगा। इति नवाच्यम कहता है पूर्व पक्षी सिद्धांति आगे जाएगा अत्र ब्रह्म से जवाब देगा सिद्धांति। वो जवाब क्या दे रहा है सामासिक लुग अपेक्षा हल्कि आदि लोप से अंतरंगत्वा, सामासिक लुग की अपेक्षा से हल्कि आदि लोप से जो लोप हुआ था वो अंतरंगकारी होने से वो पहला प्रवृत्त हो जाएगा। अंतरंगत्वात् प्रवृत्ते है तस्य लुप्तेपि सौ प्रत्यलक्षण सत्वेन निमित्त अनपायात्, इसे सु का लोप होने के बावजूद भी प्रत्यलोपे प्रत्यलक्षण के आधार पर वह निमित्त नष्ट नहीं हुआ है। अच्छा दोबारा हमें तदादनाम सत्वादि करने की कोई जरूरत नहीं, पहले वाला वैसे के वैसे रह जाएगा। पूर्व प्रवृत्त सत्व तदादित्व तापाम निवृत्ति नास्ति है ना, पहले क्या होगा निवृत्ति हुई नहीं, सच टाप न सुब पर, और वो जो पहला वाला टाप था वो सुब से पर भी नहीं आया है। इति चेत अत्र ब्रह्मा, ये सब बात तब होता जब अंतरंग बलवान होता तो, ये नियम क्या है अंतरंगा निर्विधीन बहिरंग लुक बाद आज लुक प्रबल हो गया, लुक प्रबल हो जाने के कारण इति परिभाषा, ये तो कई बार आ चुका है परिभाषा। शुभ धातु प्रादिति शुभ लुग विषय अंतरंगोपि हल्कि आदि लोपो न प्रवर्तते, अतः राजकुमारी इत्यादि श्रूयमाणे एव सुपि समास प्रवर्तते, इसे राजकुमारी इत्यादि में भी श्रूयमाण सु को लेकर के राजा राज्य कुमारी राजनगस कुमारी सु ये सु रख करके ही हम समास कर सकते, बिना सु का समास नहीं होगा, सुबंत को लेकर के ही होगा। एवंच और शुभ लुक हो जाएगा अंतरंगानुविधिन के आधार पर जो है अंतरंग को बाद करके। एवंच गोमान प्रियसी इत्यादि स्थल में भी स गोमत प्रिय इत्यत्र गोमत शब्दात् सोर लुकालुप्तत्वात् उगच्छामिति नुम उपधा दीर्घादिकंच न, ये सब कारण इस बात को प्रत्युत्तर पदयोस्थित सूत्र भाष्य प्रत्युत्तर पदयोस्थित सूत्र में भाष्कर इन बातों को स्पष्ट कहा है, इसीलिए इस परिभाषा के आधार पर आपकी प्रक्रिया के अनुसार हम चल नहीं सकते। अच्छा पहले वाला जो सुख क्या होगा समास करते ही, पहले वाला जो किया हुआ सू के परते जो टाप किए थे सत्व किए थे तथा अ किए थे अकस्मण दीर्घ किए थे सब का सब चला जाएगा सू का चले जाते हैं, और क्या रह जाएगा केवल प्रातिपदिक रह जाएगा, तो अने तकद रहेगा परमे तकद रहेगा, फिर टाप आएगा, टाप आने के बाद उस टाप के परते हुए आप यह इत विकल्प नहीं कर पाओगे, बाकी सारी प्रक्रिया हो जाएगी लेकिन इत विकल्प नहीं हो पाएगा, क्यों जो समास का अवयभूता जो सुप लुक हुआ है उससे परम ही टाप नहीं है। और अनाप्य यहाँ पर प्रत्यस्ताप का इदाप्य सुप कह दिया है ना, असुप के होना सुप से परमे नहीं होना चाहिए टाप, और असुप बीच में दिखाई दे रहा है असुप से परमे टाप है तो इत विकल्प का प्रवृत्ति नहीं हो पाई आपत्ति है। कृत्यति सूत्रे प्रणमनारुमय परिष्कृतम एतत्, कृत्य सूत्र में तो और भी विस्तार अपने प्रणमन कार ने परिष्कार करके अपने संशोधन आदि करते हुए समझा दिया है। एवं च नई सु एतगत सु है ना इति स्थिति, नई सु एतगत सु स्थिति रहेगी, तुम्हारे हिसाब से नहीं चल सकते हम, नए तत्पुरुष कृत है
ಅಂತರನಪೀತಿ ನ್ಯಾಯೇನ ತದಾಚತ್ತು ಪ್ರವೃತ್ತೆ ಪ್ರಾಗೇವ ಸಾಮಾಸಿಕ ಲುಕಿ ಅನ್ನೇ ತಕ್ಕದ್ ಅದೇನ ಪರಮೇ ತಕ್ಕದ್ ಏ ವಿರಹೇಗ ಓ ಅನ್ನೈ ತೆಗೆದು ಕಾಟದೆ ಅನೇ ಬನಾವಸ್ಕೋ ಅನೈ ಏನ ಮೇರಿಕಾಸೆ ಐ ಮಾತ್ರ ನೀ ಹೋನಚಿ ಏ ಮಾತ್ರ ಅನ್ನೇ ತಕ್ಕದ್ ಶಬ್ದಾತ್ ಸಮಾಸಾತ್ ಪುನಃ ಸೋ ಭಾವಿಸುವಾಯಗ ಸತ್ವೇ ತದಾಚತ್ತೆ ಪರುಪೆ ಟಾಪಿ ಸವಣದಿರಿಗೆ ಸೋರ್ಹಲ್ಗ್ಯಾದಿ ಲೋಪೆ ಅನೇಶಕ್ಕಾಯ್ತಿ ಭವತಿ ಆದ್ರೆ ಸವರ್ಣಗಿರಿ ಪ್ರವೃತ್ತೆ ಪ್ರಾಕ್ ಸಮಾಸಾತ್ ಪೂರ್ವೋತ್ಪನ್ನ ಸುಪ ಪರೇವಟ್ಟ ಭವತಿ ಆಸ್ತಂ ತಾವತ್ ಉಸೆ ಪರವಟ್ಟ ಪುನಸೆ ಇತ್ತು ಕಲ್ಪನೆಗೆ ಉಪಾಯ ಯಾಪತ್ತಿ ಹೇ ಅದ್ವಕೇ ಇತಿ ಯಾವ ಸಾರಿ ಪ್ರಕ್ರಿಯೆ ನ ಸು ದ್ವಕಿ ಔ ಇತಿ ಸಿದೆ ಸಮಾಸ್ಕರೋಗ ನೈ ನೈ ತಪ್ಪು ಸಮಾಸ್ಕರ ನ ಯದ್ಯಪಿ ಅಬ್ಬೆಯೇ ಅಬ್ಬೆ ಹೊನೆಗೆ ಬಾವಜೋದಿ ಸುಪ್ತೋ ದಿಖಾನ ತಪ್ಪಡೆಗಾ ಆಸುಬಂಧ ತು ಸಮಾಸ ನೀ ಹೋಗಾ ಇಸ್ಲೇ ಅವೇದ ಆಪ್ ಸುಪ ಸೂತ್ರ ಬನಾಯಾ ಅವೇ ಸೆ ಪರೆ ಸುಪ್ ಲಾವ್ ಔರ್ ಸಾರಾ ಸುಪ್ ಗೋ ಲುಕ್ ತಾಕಿ ಪದ ಹೋ ಗಯಾ ಪದ ಹೋನೆ ಸೆ ಪ್ರಯೋಗ ಕರಣ ಯೋಗ್ಯ ಹೋ ಗಯಾ ಯೇ ಶ್ರುತಿ ನೇ ಕಹಾ ಆ ಪದಂ ನ ಪ್ರಯುಂಜೀತ ಆ ಪದ ಕಾ ನಹೀ ಆ ಪದ ಕಾ ಪ್ರಯೋಗ ನಹೀ ಹೋನಾ ಚಾಹಿಯೆ ಆ ಪದ ಕಾ ಪ್ರಯೋಗ ಕರೋಗೆ ಔರ್ ಆಗ ಔರ್ ಬೋಲ್ದೆ ಉಚ್ಚಾರಣ ಗಲತ್ ಹುವಾ ಕುಛ್ ಹೋಯ್ ತೋ ಅಪಭಾಷಿತ ವೈ ವಿಲಕ್ಷಿತ ವೈ ಐಸೆ ನಿಂದಾ ಕಿಯಾ ಹೈ ಶ್ರುತಿ ನೇ ಆಪ್ ಏಕ ಮಾತ್ರಾ ಭೀ ಘಟಾ ಕೇ ಬೋಲೋಗೆ ತೋ ಮಾನಾ ಜಾಯೇಗಾ ಆಪ್ನೆ ಗಾಲಿ ದೇ ದಿಯಾ ಅಪಭಾಷಿತ ಕರ್ ದಿಯ ಮ್ಲೇಚ್ಛಿತ ಕರ್ ದಿಯ ಆಮೇಲೆ ವಾಣಿ ಕೋ ಝೂಠಾ ಕರ್ ದಿಯ ಗಲತ್ ಇತರ ಸಖ್ತ ಹೈ ಶ್ರುತಿ ಏಕ ಮಾತ್ರ ಭೀ ಬಿಗಾಡ ನಹೀ ಸಕತೆ ಔರ್ ಬಿನಾ ಪೂರಿ ಪ್ರಕ್ರಿಯಾ ಕೇ ಪದ ರಚನಾ ಕೇ ಬಿನಾ ಆಪ್ ಉಸ್ಕಾ ಪ್ರಯೋಗ ನಹೀ ಕರ್ ಸಕತೆ ಪದ ಸಿದ್ಧಾರ್ಥ ಇಸ್ಲೇ ಹಮೇ ಕ್ಯಾ ಕರ್ನಾ ಪಡ್ತಾ ಹೈ ಚಾಹೆ ವೋ ಅಬ್ಬೆ ಹೋ ಚಾಹೆ ನಿಪಾತ ಹೋ ಚಾಹೆ ಕುಛ್ ಭೀ ಹೋ ಸಬ್ಸೆ ವಿಭಕ್ತಿ ಲಾನಾ ಹೀ ಪಡೆಗಾ ಸುಬಂತ ಲಾವ್ ಚಾಹೆ ತಿಂಗಂತ ಲಾವ್ ಕುಛ್ ತೋ ಕರ್ನಾ ಹೀ ಪಡೆಗಾ ತೈ ಪ್ರಯೋಗ ಹೋ ಸಕತಾ ಹೈ ಔರ್ ಸುಬ್ ಲಾ ಕರ್ಕೆ ಸಬ್ ಲೋಗ್ ಲುಕ್ ಕರ್ ದೇತೆ ತಬ್ ಭೀ ಭೀ ಪದ ಹೋ ಗಯಾ ಅದ ನ ಜಬ್ ಸಮಾಸ ಹಮ್ ಕರೆಂಗೇ ತೋ ನ ನಹೀ ಲಿಖೇಂಗೇ ವಹಾಂ ಸು ಭೀ ಲಿಖೇಂಗೇ ನ ಸು ಸಮಾಸ ವಹೀ ದಿಖಾ ರಹೇ ಯಹಾಂ ಪರ್ ಇನ್ಹೋನೆ ನ ಸು ಔರ್ ದ್ವಕಿ ಔ ಇತಿ ಸ್ಥಿತಿ ನೈತತ್ ಪುರುಷೆ ಅಂತರನಪಿ ನ್ಯಾಯೇನ ತದಾದಿತ್ ಪ್ರವೃತ್ತೆ ಪ್ರಾಗೇವ ತದಾದಿನ ಇತ್ಯಾದಿ ಪ್ರವೃತ್ತಿ ಪಾಲೇ ಕ್ಯಾ ಕರ್ ದಿಯ ಸಮಾಸೆ ಔಂಗೋ ಲುಕಿ ಕೃತೆ ಔಂಗ್ ಕೋ ಲುಕ್ ಕರ್ನೆಗೆ ಬಾದ್ ಅದ್ವಕಿ ಶಬ್ದಾತ್ ಅದ್ವಕಿ ಶಬ್ದಾತ್ ಸಮಾಸಾತ್ ಪುನರ್ ಔಂಗಿ ತದಾದಿತ್ಯ ಪರೂಪೆ ಟಾಪಿ ಔಂಗ ಶಿ ಭಾವೆ ಆದುಗುಣೆ ಅದ್ವಕಿ ಇತಿ ಭವತಿ ಯ ಪ್ರಕ್ರಿಯಾ ಹೇ ಯೇ ರೂಪಿ ಸ್ತರ ಸೆ ಬಂತ ಅತ್ರಾಪಿ ಸಮಸಾತ್ ಪೂರ್ವೋತ್ಪನ್ನಾದ ಔಂಗ ಸುಪಪರ ಏವಟ್ಟಾತ್ ಇತಿ ಭಾವ ಯಾ ಭೀ ಸಮಾಸ ಕರ್ನೆ ಸೆ ಪಹಲೆ ಜೊ ಔಕಾರ ಥಾ ವಹ ಔಕಾರ ಕ್ಯಾ ಹೈ ಲುಕ್ ಹೋ ಗಯಾ ಹೈ ಉಸ್ಕೆ ಬಾದ್ ಅಬ್ ಜೊ ಟಾಪ್ ಲಾ ರಹೇ ಹೋ ವಹ ಔ ಸೆ ಪರ್ಮೆ ಟಾಪ್ ಮಾನಿ ಜಾಯೇಗಿ ಔಂಗ ಸುಪಪರ ಏವಟ್ಟಾತ್ ಇತಿ ಭಾವ ಏವಂ ಪರಮದ್ವಕೆ ಇತ್ಯತ್ರಾಪಿ ಸ್ಯಾದೇತತ್ ಆತ್ಮ ಆತ್ಮೀಯ ಜ್ಯಾತಿ ಧನವಾಚಿ ಸ್ವಶಬ್ದ ಆತ್ಮ ಆತ್ಮೀಯ ಜ್ಯಾತಿ ಔರ್ ಧನ್ ಚಾರ್ ಅರ್ಥ ಮೇ ಸ್ವಶಬ್ದ ಹೋತಾ ಹೈ ತತ್ರ ಜಾತೌ ಆತ್ಮನಿ ಚ ಪುಲಿಂಗ ಏವ ಆತ್ಮೀಯತು ವಿಶೇಷಿಂಗ್ನ ಮನೆ ಸ್ತ್ರೀಲಿಂಗ ಹೋ ಜಾಗ ತಿನ್ನೋ ಲಿಂಗ್ ಮೇ ಚಲೇಗ ವಿಶೇಷಣ ಮತ್ಲ ತಿನ್ನೋ ಲಿಂಗ್ ಮೇ ಚಲನ ಜೈಸಾ ವಿಶೇಷ ಪುಲ್ಲಿಂಗ ಹೋಗ ತೈ ಭೀ ಪುಲ್ಲಿಂಗ ಹೋ ಜಾಗ ವಿಶೇಷ ಸ್ತ್ರೀಲಿಂಗ ಆಯ್ತೋ ಏ ಸ್ತ್ರೀಲಿಂಗ ವಿಶೇಷ ನಪುಂಸಕ ಆಯ್ತೋ ಭೀ ನಪುಂಸಕ ಧನೇತು ಪುಂ ನಪುಂಸಕ ಲಿಂಗ ಮನೆ ಭಾಷೆ ಪುಂಸಕ ಹೋಗ ಏಕ್ ತೋ ದೋ ಅರ್ಥವೇ ನಿತ್ಯ ಪುಲ್ಲಿಂಗ ಏಕ ಅರ್ಥವೇ ತ್ರಿಲಿಂಗ ಹೋ ಗಯಾ ಔರ್ ತೀಸರಾ ಚೌಥಾ ಧನ ಅರ್ಥ ಮೇ ದ್ವಿಲಿಂಗ ಹೋ ಗಯಾ ಸ್ವಜಾತಾವಾತ್ಮನಿ ಇದು ಪುಲ್ಲಿಂಗ ದಿಗಾ ನಾ ಕೋಶಕಾರನೆ ಸ್ವ ಪುಲ್ಲಿಂಗ ದಿಖಾಯ ಜಾತಾವಾತ್ಮನಿ ಸ್ವಂ ನಪುಂಸಕಲಿಂಗ ದಿಖಾಯ ತ್ರಿಷು ಆತ್ಮೀಯೇ ಸ್ವ ಅಸ್ತ್ರೀಯಾಂ ಧನೇ ಆತ್ಮೀಯ ಅರ್ಥ ಮೇ ತೀನೋ ಲಿಂಗ ಮೇ ಚಲಾ ಜಾಯೇಗಾ ಔರ್ ಜೊ ಅಸ್ತ್ರೀಯಾಂ ಧನೇ ಕಲಿ ಧನ್ ಮೇ ಸ್ತ್ರೀಲಿಂಗ ಚೌಡಗರ್ ಬಾಕಿ ದೋಲಿಂಗ್ ನಪುಂಬ ನಪುಂಬೆ ಯ ಕಹದಿ ಐತಿ ಕೋಶಾತ್ ಯದಾತು ಸ್ತ್ರೀ ವ್ಯಕ್ತಿ ವಿಶೇಷಸ್ಯ ಸ್ವಶಬ್ದ ಸಂಜ್ಞಾ ತದಾಪಿ ಸ್ತ್ರೀಲಿಂಗ ಏವ ಇಸ್ಲೇ ಜಬ ಸ್ವಶಬ್ದ ಕಿಸಿಗ ನಾಮ ರಖ ದಿಯ ಆಪನೆ ಕಿಸಿ ಔರತ್ ಕಾ ನಾಮಿ ರಖ ದಿಯ ಸ್ವ ಔರತ್ ಕಾ ನಾಮ ಕ್ಯಾ ರಖ ದಿಯ ಲಡ್ಕಿ ಕಾ ಸ್ವ ನಾಮ ರಖ ದಿಯ ಮಾನ ಲೋ ತಬ್ಬಿ ವೋ ಸ್ವಶಬ್ದ ನಿತ್ಯ ಸ್ತ್ರೀಲಿಂಗ ಪ್ರಯೋಗ ಹೋ ಜಾಯೇಗಾ ವೋ ಲಡ್ಕಿ ಕಾ ನಾಮ ಹೋನೆ ಸೇ ನಿತ್ಯ ಸ್ತ್ರೀಲಿಂಗ ಪ್ರಯೋಗ ಹೋ ಜಾಯೇಗಾ ವಹಿ ಕಹ ರಹೇ ತದಾಪಿ ಸ್ತ್ರೀಲಿಂಗ ತತ್ರ ಸ್ವಮಜ್ಞ ಧನಾಜ್ಞಾಂ ಇತ್ಯುಕ್ತೆ ಜಾತಿನ ವಾಚಿತ್ವೇ ಸರ್ವನಾಮತ್ವಂ ನಾಸ್ತಿ ಜ್ಞಾತಿ ಔರ್ ಧನ ಅರ್ಥಮೇ ತೋ ಸರ್ವನಾಮ ಸಂಜ್ಞಾ ನಹೀ ರಹೇಗಾ
ಆತ್ಮ ಆತ್ಮೀಯವಾಚನ ಏವ ಸ್ವರ್ಣಾಮದ ಆತ್ಮರಾತ್ಮೀಯಾರ್ಥಮೇ ಸ್ವರ್ಣಾಮದಾರೇ ಸಾಪಿ ಅನುಪಸರ್ಜನ ಸೇ ಭವತಿ ಭಾವಿ ಅನುಪಸರ್ಜನ ವಾಲಯಲೇನ ಪಡವೇ ಸೂತ್ರ ಮೇ ನಿಮಗೆ ಹಾಗೆ ಸೂತ್ರಾರ ಅನುಪಸರ್ಜನ ವಾಪಿಸ್ ವಾಲೇ ಸಕೋಗೆ ಇಸ್ಲೇ ಯಾ ಉಪಸರ್ಜನ ವಾಲೇನೇ ಹೇ ಅನುಪಸರ್ಜನ ಸೇ ಭವತಿ ಸಂಜೋಪಸರ್ಭೂತಾಸ್ತು ನ ಸರ್ವಾದೇಹ ಇತ್ಯುಕ್ತೆ ವೈಸೆ ಭೀ ಜಾ ಉಪಸರ್ಜನ ಹೋ ಜಾತಾ ಹೈ ವಾ ಸಂಜ್ಞಾ ಅರ್ಥ ಹೋ ಮನೆ ಕಿಸ ಕಾ ನಾಮ ಮೇ ಪ್ರಯೋಗ ಹೋ ಜಾಯ ಅಥವಾ ಉಪಸರ್ಜನ ಹೋ ಜಾಯ ವಾ ಸರ್ವಾಧಿಗಣೀಯ ಕಾರ್ಯ ನೀ ಹೋತ ಸ್ವನಾಮ ಸಂಜ್ಞಾ ಹೀ ರಹ ಜಾಯೇಗಾ ಉಸ್ಕಾ ಯೇ ಬತಾಯ ಸ್ಥಿತಿ ಸ್ವಶಬ್ದ ಕಹಾನಿ ಆಪ್ ಗಾ ರೇ ತತ್ರ ಆತ್ಮೀಯ ವಾಚ್ಯಯನ್ ಸ್ವರ್ಣಾಮತ್ತಾತ್ ಅಕಚ್ಚಿ ಟಾಪ್ ಇಲ್ಲ ಆತ್ಮೀಯ ಅರ್ಥ ಮೇ ತೋ ಕ್ಯಾ ರಹೇಗಾ ವೋ ಸ್ವರ್ಣಾಮ ಸಂಜ್ಞಾ ರಹೇಗಿ ಔರ್ ವಹಾ ಇಸ್ ಅಕಚ್ ಹೋ ಜಾಯೇಗಾ ತಾಪ್ ಭೀ ಹೋ ಗ್ಯಾ ಪ್ರತಿಸ್ಥಿತಿ ನಿತ್ಯಮಿತ್ವೇ ಸ್ವಿಕ ಇತ್ಯೇವ ಇಷ್ಯತೆ ತತ್ತು ನ ಯುಜ್ಯತೆ ವಸ್ತ್ರೇಷ ಇತ್ಯಾದಿನ ಇತ್ವಿಕಲ್ಪಸ ದುರ್ವಾರತ್ವ ಇತ್ವಿಕಲ್ಪ ಹೋನೆ ಲಗ್ ಜಾಯೇಗಾ ಇಷ್ಟು ತೊಕ್ಕೆ ಏಕಿರುಬನ್ನ ಸ್ವೀಕ ನಿತ್ಯತ್ವಿಷ್ಟೇ ಲೇಕಿನ್ ಯೇ ಜೋ ಸೂತ್ರ ಕೆ ಆಧಾರ ಪರ ಆಪ್ ಚಲತೆ ಹೈ ತೋ ಯಹಾ ಸ್ವಾಜಗ್ನ ಆಯಾ ಹೈ ಇಸ್ಕೆ ವಜಹ ಸೇ ಕ್ಯಾ ಹೋ ಜಾಯೇಗಾ ಇತ್ವಿಕಲ್ಪ ಹೋನೆ ಲಗ್ ಜಾಯೇಗಾ ಅಬ್ ಇಸ್ಕೋ ಕೈಸೆ ಬಚ್ಚಾ ಇಸ್ ಸೂತ್ರ ಕೋ ಫಿರ್ ಸಂಕೋಚ ಕರ್ನಾ ಪಡೆಗಾ ಅರ್ಥ ಕಾ ವಹೀ ಸಮಝಾನೆ ಕೆ ಲಿಯೇ ಉಠಾಯಾ ಹೈ ಯೇ ಇತ್ವಿಕಲ್ಪ ಸೇ ದುರ್ವಾರತ್ವ ನ ಚಾತ್ರ ಅಕಜಕ್ ಅಕಾರಸ್ಯ ಆಸ್ಥಾನಿಕತ್ವ ಭಾವಾತ್ ನಾಯಂ ಇತ್ವಿಕಲ್ಪ ಇತಿ ನ ವಚ್ಚ ಅಕಜ್ ಕ ಜೋ ಅಕಾರ ಹೈ ವಹಾಂ ಪರ ಆತ್ಸ್ಥಾನಿಕ ಹೈ ನಹೀ ಹೈ ನಾ ಇಸೆ ಸೂತ್ರ ನಹೀ ಲಗೇಗಾ ತೋ ಇತ್ವಿಕಲ್ಪ ನಹೀ ಆಯೇಗಾ ಐಸಾ ಮತ್ ಕಹೋ ಕ್ಯೂಂಕಿ ಅಕಜ್ ಕಾ ಅಕಾರ ಕ್ಯಾ ಹೈ ಹ್ರಸ್ವ ಪಹಲೇ ಸೇ ಹೀ ಥಾ ಯೇ ತೋ ನಹೀ ಥಾ ಕಿ ದೀರ್ಘ ಹೋ ಕರ್ಕೆ ಬಾದ್ ಮೇ ಪಹಲೇ ದೀರ್ಘ ಥಾ ಜೈಸೆ ಟಾಪ್ ಕಾ ಅಕಾರ ಹೈ ದೀರ್ಘ ಬಾದ್ ಕಿಯಾ ನಾ ಇತ್ತೇ ಸಬ್ ನೇ ಹ್ರಸ್ವ ಕರ್ತೇ ಥೇ ವೈಸೇ ಹ್ರಸ್ವ ಕಿಯಾ ಹುವಾ ಹೈ ನಹೀ ಜೋ ಪಹಲಾ ಸೇ ಹೀ ಹ್ರಸ್ವ ಹೈ ಹೀ ಅತೇವ ದೀರ್ಘ ಆಗ ಕೆ ಸ್ಥಾನ ಮೇ ಜಾ ಹ್ರಸ್ವ ಕಾರ ವಾ ಹೋ ಉಸಿ ಕೋ ಇತ್ವಿಕಲ್ಪ ಕರ್ನಾ ಹೈ ಐಸೆ ನಿಯಮ ಪಕ್ಷ ಮೇ ಕ್ಯಾ ಹೋ ಜಾತಾ ಹೈ ಯಾ ಪ್ರಾಪ್ತ ಹೀ ನಹೀ ಹೋಗಾ ವೋ ಇತಿ ನ ವಾಚ್ಯ ಐಸಾ ನಾ ಕಹೋ ಯೇಷಾಂ ಅಥ ಇದ್ವಾ ಸ್ಯಾ ಇತಿ ಆಪನೆ ಇತನಾ ಹೀ ಕಹಾ ಯೇಷಾಂ ಅಥ ಇದ್ವಾ ಕಹಾ ಇನ್ನೇ ಕೆ ಯೇಷಾಂ ಆತ ಅತ ಇದ್ವಾ ಇನ್ ಪುರುಷ ಆತ ಕ ಅನುವೃತ್ತಿ ನೀ ಉದಿಚಾಮ್ ಆತ ಕ ಅನುವೃತ್ತಿ ನೀ ಇತ್ಮಾದ ಇದ್ವಾ ಕ ಅನುವೃತ್ತಿ ಹುವಾ ಹೈ ನಾ ಇಸೇ ಕಹತೆ ಕಿ ವಹಾಂ ಸೇ ಹಮ್ ಕೇವಲ ಆತ ಕ ಅನುವೃತ್ತಿ ನಹೀ ಕಿಯೆ ಹೈ ಆಕಾರ ಕೆ ಸ್ಥಾನ ಮೇ ಹುವಾ ಜೋ ಹ್ರಸ್ವಕಾರ ಉಸ್ಕೋ ಇದ್ ವಿಕಲ್ಪ ಯೇ ಸೂತ್ರ ನಹೀ ಕರೇಗಾ ಕಿ ವಿವರಣ ವಾಕ್ಯ ಸಾಫ್ ಸಾಫ್ ಕಹತಾ ಹೈ ಯೇಷಾಂ ಮನೆ ಇನ್ ಶಬ್ದೋಂ ಕೆ ಹ್ರಸ್ವಕಾರ ಕೋ ಇತ್ ವಿಕಲ್ಪ ಹೋತಾ ಹೈ ಇದು ವಿವರಣ ವಾಕ್ಯ ಆತಸ್ಥಾನ ಇತಿ ಅನುವೃತ್ತಿರ್ ಅದರ್ಶನ ಆತಸ್ಥಾನಿಕ ಅನುವೃತ್ತಿ ಹೈನಿ ಇತ್ಯತಃ ಸ್ವಶಬ್ದ ಗ್ರಹಣ ಸಂಜ್ಯೋಪಸರ್ಜನಾರ್ಥಮಿತಿ ಸ್ವಶಬ್ದ ಗ್ರಹಣ ಕ್ಯಾ ಹೈ ಕಿಸ್ಲೇ ಹೈ ಸ್ವಶಬ್ದ ಗ್ರಹಣ ಸಂಜ್ಯೋಪಸರ್ಜನಾರ್ಥಮಿತಿ ಸ್ವಶಬ್ದಸ್ಯ ಸ್ವರ್ಣಾಮತ್ವ ಅಭಾವಾದ್ ಅಕಚ್ ಅಭಾವೇ ಸ್ತ್ರೀಯಾಂತಾಪಿ ಸೌಕೃತೆ ಸ್ವಾರ್ಥಿಕ ಕ ಪ್ರತಿ ಕ್ಯಾ ಕರೆ ಇಸ್ಲೇ ಸ್ವಾರ್ಥಿ ಕ್ರ ಕರೆಂಗೆ ಕ ಕರೆಗೆ ತೋ ಕ್ಯಾ ಲಗ್ ಜಾಯೇಗಾ ಹಸ್ ಹೋ ಜಾಯೇಗಾ ಉಕ್ತ ರೀತಿಯ ಅಂತರಂಗಾನ ವಿಧಿನ್ ಬಹಿರಂಗೋಲುಪಾಯಿತಿ ಪರಿಭಾಷೆಯ ಹಲ್ಗ್ಯಾದಿ ಲೋಪ ಬಾಧಿತ್ವ ಪ್ರಾತಿಪದಿಕ ವೈವತ್ತಾತ್ ಸೋರ್ಲುಕಿ ಕೇನ ಇತಿ ಹ್ರಸ್ವೇ ಕ ಪ್ರತ್ಯಂತಾತ್ ಪುನಶ್ಚಾಪಿ ಸ್ವಕಾ ಶಬ್ದ ಓಲೇನ ಯಹ ಪರ್ ನಿರ್ಗತ ಸ್ವಸ್ಯ ಇತಿ ವಿಗ್ರಹೆ ಐಸ ಕೈಸೆ ಬನಾದ್ಯ ಸ್ವಸ್ಯ ಏವ ಇತಿ ಖುದ್ಗಿ ಹೈ ಜೋ ಐಸಾ ಅರ್ಥ ಕರ್ದು ಆತ್ಮೀಯ ಖುದ್ಗಿ ಹೈ ಜೋ ಐಸೆ ಅರ್ಥ ಮೇ ಆಪನೆ ಜೊ ಹೈ ನಿರಾಜಕ್ರಾಂತಾದ್ಯರ್ಥೆ ಪಂಚಮ್ಯ ಇತಿ ಸಮಾಸೆ ಸುಬ್ಲುಕಿ ಗೋಸ್ತೃ ಇತಿ ಹ್ರಸ್ವೇ ಟಾಪಿ ಸುಪಿ ಸ್ವಾರ್ಥಿ ಕ ಪ್ರತಿ ಕೇಣ ಇತಿ ಹ್ರಸ್ವೇ ಪುನಶ್ಟಾಪಿ ನಿಸ್ವಕಾ ಶಬ್ದ ಅದು ನಿಸ್ವಿಕಾ ಭೀ ಇಸ್ಲೇ ಬನ್ ಜಾಯೇಗಾ ಏತದ್ವಯಮೇವ ಇನಿ ದೋ ಕೋ ಗ್ರಹಣ ಕರ್ನೆ ಕೇಳಿ ಈ ಸೂತ್ರ ಮೇ ಸ್ವಾನ್ ಲಿಯಾ ಗ್ಯಾ ಹೈ ವಸ್ತ್ರೇಶ ಇತಿ ಸ್ವಶಬ್ದಶ ಉದಾಹರಣ ಅತೇವ ಆತ್ಮೀಯಂತು ಸ್ವಶಬ್ದ ನ ಸಂಜಾಭೂತ ಅವ್ರ ಆತ್ಮೀಯ ಜೊ ಹೋಗ ಮೇರಾ ಯ ಹೈ ಐಸಾ ಜಬ್ ಬೋಲೆಂಗೆ ಮೈ ತೋ ಅರ್ಥ ನೀ ಹೋಗ ನಾ ವೋ ಇಸ್ಲ ಆತ್ಮೀಯ ಅರ್ಥ ವಾಲೆ ಸ್ವಶಬ್ದ ಸಂಜ್ಞಾ ಕಭಿ ಹೋತಾ ಹೀ ನಹೀ ಉಪಸರ್ಜನ ತೋ ಹೋ ಸಕ್ತಾ ಥಾ ಲೇಕಿನ್ ನಾಪಿ ಉಪಸರ್ಜನ ಭೂತ ಇದು ನೋದಾರಣ ಇಸ್ ಉಸ್ಕೋ ಯ ಉದಾಹರಣ ನೀ ಬನಾಯ ಜಾ ಸಕ್ತಾ ಕುದೈತಾಹ ಇಹ ಇತಿ ತಂಬೂಲ್ ಮೇ ಕಹಾ ಇಯ ಹಿ ಇತಿ ಯಹಿ ಆತಸ್ಥಾನ ಇತಿ ಅನುವೃತ್ತಂ ಸ್ವಶಬ್ದಸ್ಯ ಆತೋ ವಿಶೇಷಣ ಇಲ್ಲ ಅನುವೃತ್ತಿ ಮಾನೆಂಗೆ ಭಲೇ ವೃತ್ತಿ ಕಾರ್ಯ ನೀ ಕಾರೇ ಯಾ ಮೂಲ ಮೇ
क्योंकि केवल स्व शब्द से हमने आतक को जोड़ना, बाकी शब्दों से नहीं। आतस्थाने की जरूरत नहीं, वहां पर व्यभिचार नहीं। जहां अतिव्याप्ति अव्याप्ति कोई दोष संभव हो वही तो विशेषण दिया जाएगा, अन्यत्र दोष नहीं है तो इसलिए विशेषण की जरूरत नहीं थी। अतः वृत्तिकार ने ये शाम अतः कह दिया, केवल स्व शब्द ने इसको विशेषण जोड़ना है अलग से। अतः वृत्तिकार ने अपने अनुवृत्ति को दिखाया नहीं वहां, स्वशब्द से आत्म विशेषणम। यह मने भस्त्रेशा इति सूत्रे, यह का मतलब क्या है, भस्त्रेशा इत्यादि सूत्र में उदिचाम इति पूर्व सूत्राद आतस्थान इत्यनुवृत्तम, उदिचाम इत्यादि सूत्र से आतस्थान अनुवृत्ति किया गया। तच्च स्वशब्द से इव अतो विशेषणम, वह स्वशब्द के ही अत को विशेषण बना देना है। एवं च स्वशब्द से आतस्थानिकस्य अत इद्वा स्याद् इति लभ्यते, एतद् विशेष विवक्ष यैव एषाम् अत इद्वा स्यादिति विवरणवाक्ये आतस्थानित्यस्य अनुवृत्ति न प्रदर्शिता इति भावः। ये विशेष बात होने के नाते सर्वसामान्य सभी के साथ जोड़ना होता इन विशेषण को, तब तो वृत्तिकार दिखा देते, इन सबके साथ नहीं जोड़ता, अतः वृत्तिकार ने नहीं दिखा दिया। न तो द्वैषयोर असंभवात कहा है, बोल उसके लिए करे द्वायेषा इत्येतयोस्तो विषये आतस्थानिति न संबध्यते, इनकी विशेषण को जोड़ने की वहां जरूरत नहीं। कुत इतता असंभवादिति एषाद्वैति सर्वाद्यंतरगण तदादित्व प्रयुक्त सत्वत्व निर्देशेन, प्रयुक्त सत्व अत्व करके निर्देश किया ना, पाणिनि ने सकार भी कर दिया और अत्व भी करके निर्देश कर दिए एषा और द्वा शब्दों को। सत्वत्व निर्देशेन सर्वनामत्व आवश्यकत्वाद् अकच्छोगया, तद अकारस्य आत्स्थानिकत्वस्य अप्रसक्ते है, इसलिए वो जो अकार है आत्स्थानिक प्राप्त ही नहीं होगा ही। नाप्यन्येषां अव्यभिचार, अन्येषां माने वस्त्र इत्यादि जो अन्य शब्द है, वस्त्र और ज्ञा दो ही तो रह गए बाकी, वस्त्र अजा ज्ञा शब्दानाम अपि आत्स्थानिक विशेषणम् नहीं तिरता, वहां विशेषण देने की जरूरत नहीं है। क्यों, कुत इत्यताहा अव्यभिचाराद, वे सब नित्य स्त्रीलिंग है ही है वहां और उनका तो व्यभिचार ही नहीं हो रहा है। वस्त्राजा ज्ञान शब्दानाम, वस्त्राजा ज्ञान शब्दानाम सर्वनामत्व अभावेन अकच अनर्हतया क प्रत्यंततया, वे तो अकच होंगे ही नहीं वहां पर, क्योंकि सर्वनाम संज्ञा है नहीं। हमारा तो अवश्य आपको क प्रत्यय ही करना पड़ेगा, क प्रत्यय करते क्यों ना लग जाएगा, क्यों नीति रस संपन्न से अतः आत्स्थानिक नियम, वो जो अत सुनाई देगा वो आत्स्थानिक ही होगा, वहां का व्यभिचार है नहीं, इसे तद विशेषण वहां विशेषण देने की कोई आवश्यकता नहीं रहेगा। इत्यर्थः ननु आतस्थानित्यनुवृत्तम स्वशब्द से अतो विशेषणमस्तु तावद आत्मीयं स्वीकार इत्यत्र इत्विकल्प शंकायः किम आयातम इत्यतः, कहते आतस्थाने के जो अनुवृत्ति करके स्वशब्द के अर्थ को आपने विशेषण भले बना दिया, उतने मात्र से आत्मीय अर्थ में जो स्वीकार शब्द है इत्विकल्प शंका का क्या लाभ होगा उसमें। इत्यतः स्वशब्दस्तु अनुपसर्जनम आत्मीयवाची अकजर्णः, अनुपसर्जन जब रहेगा और आत्मीय अर्थ रहेगा तो अकच करने योग्य रहेगा वो। अनुपसर्जन आत्मीय वाची स्वशब्दस्तो सर्वनामत्वाद् सर्वनाम संज्ञा रहेगा अकजर रह अकज करने योग्य है वो। अतः तद अकारस्य आस्थानिकत्वावाद्, वो जो अकार स्थिति में क्या होगा आस्थानिक नहीं रहेगा। न प्रकृत सूत्रेण इत्विकल्प शंका, प्रकृत सूत्र से वह इत्विकल्प की आशंका ही नहीं रह जाती है। किंतु प्रत्यष्टा इति नित्यमेव इत्थम् इत्यर्थः, ननु स्वशब्द से आत्मा आत्मीय ज्ञाति धनवाचिन आत्मीयाम उदाहरण भावे अपि आत्मज्ञात धनवाचिन तस्य उदाहरण संभवात स्वशब्द ग्रहणम संज्ञोपसनार्थमिति अनुपन्नम, ठीक है एक अर्थ में भले उपसर्जन प्रयोग नहीं हो सकेगा बाकी तीन अर्थ में तो उपसर्जन हो जाएगा, उनको क्यों ये निषेध कर रहे हैं आप, केवल एक एक में क्यों ले रहे आत्मा मात्र में ले रहे हैं क्यों, तब कथे बाकी दो अर्थ में तो अपने आप सर्वनाम संज्ञा ही खत्म है। सम अज्ञाति धनाख्याम का है ना,
ನಾನು ಸ್ವಶಬ್ದಸ್ಯ ಆತ್ಮ ಆತ್ಮಜ್ಞ ಧನವಾಚಿನ ಆತ್ಮೀಯಾಯಾಮ ಬಲೈಹಿ ಉದಾಹರಣ ಅಥವಾ ಭಾವೆಯಪಿ ಆತ್ಮಜ್ಞ ಧನವಾಚಿನ ತೀನರ್ಥ ಮೇ ತಸ ಉದಾಹರಣತ್ವ ಸಂಭವ ಸ್ವಶಬ್ದ ಗ್ರಹಣ ಸಂಯೋಜನಾರ್ಥತ್ವ ಏಜೋ ಅಪನೆ ಕಾಯೇ ಉಚಿತನೀಯ ಇತಿತಃ ಅರ್ಥಾಂತರಿತು ನಸ್ತ್ರಿ ಅರ್ಥಾಂತರದ ಸ್ತ್ರೀ ಮೇ ಪ್ರಯೋಗ ಈ ನೈ ಹೋಂಗೆ ಒಂದು ಅರ್ಥವೊಮ್ಮೆ ಆತ್ಮಜಾತ ಧನೇಶು ಸ್ವಶಬ್ದೋ ನಸ್ತ್ರಲಿಂಗ ಉದಾಹರಣ ಕೋಶ ರೀತ್ಯ ಆತ್ಮಜಾತಿಯ ವಾಚಿನ ಸ್ವಶಬ್ದ ಸ ನಿತ್ಯ ಪುಲಿಂಗತ್ವ ಅದು ಧತ ವಾಚಿಸ್ತು ಪುಂ ಪುಂಸುಲಿಂಗತ್ವಾಚಿತ್ತಿರ್ತಾನ ಪ್ರಯೋಗಿ ನೀವು ಟಾವಂತ ಹಂಗೇ ನೀವು ಮೇ ತಥಾಚ ತಾಪಿ ಪರೆ ಇತ್ವಸ್ಯ ಅಭಾವಾತ್ ನೋದಾರಣತ್ವ ಪ್ರಸಕ್ತಿ ಇದೆ ಟಾಪ್ ಕೋನ ಅವ್ರಿಗೆ ಪರೆದಿತ್ತು ಕಿ ಎಸ ಪ್ರಸಕ್ತಿ ನಾಹೋನೆ ಸೆ ವಿಕಲ್ಪ ಪ್ರಸಕ್ತಿ ವಿ ನೀರ ಅದೇ ಉದಾಹರಣೆ ಕಲಿಸುತ್ತೆ ಪ್ರತ್ಯಸ್ಥಾಯಿತ್ಯತ ಆಪಿತ ಅನುವೃತ್ತಿ ರೀತಿ ಭಾವ ಹಿಂಗೆ ಪ್ರತ್ಯಸ್ಥಾತ್ ಕಾ ಸೂತ್ರ ಸೆ ಆಪಿಕೆಯ ಅನುವೃತ್ತಿ ಕರ್ರೆ ಅಥವಾ ಆಬಂತೋಮೆ ಹಿ ಈ ಸೂತ್ರ ಲಗೇಗ ಅನ್ಯತ್ರ ನೀ ಇದಂ ಉಪಲಕ್ಷಣ ಯೇ ಜೊ ಬಾತ್ ಕಾ ಹೇ ಮೂಲ ಕಾರಣ ಅರ್ಥಾಂತರಿ ತುನ ಸ್ತ್ರೀ ಯೇ ಅಭಿ ಕೇಳ ಉಪಲಕ್ಷಣ ಮಾತ್ರ ಹೀ ಹೈ ಕ್ಯೋ ಆತ್ಮನಿ ವಾಚ್ಯ ಸ್ವಶಬ್ದಸ್ಯ ಸ್ವರ್ಣಾಮತ್ವೇನ ಅಕಚರಣತೆಯ ತದ ಅಕಾರಸ್ಯ ಆತ್ಸ್ಥಾನಿಕತ್ವ ಭಾವಾಚ ಇತ್ಯಪಿ ದೃಷ್ಟವ್ಯ ಆತ್ಮಾರ್ಥ ಮೇ ಹೋಗ ತಬ್ಬಿ ಸ್ವಶಬ್ದ ಹೇ ಸ್ವರ್ಣಾಮ ಸಂಖ್ಯಾವಲ ರೇಗ ಅಕಚಕರಣ ಯೋಗ ರೇಗ್ಯ ರೇಗ ಅವ್ರ ಯದಿ ಅಕಚಕರಣ ಯೋಜು ಅಕಾರ ಹೇ ಆತ್ಸ್ಥಾನಿಕ ನೈ ರಹೇಗ ಅತೇವ ವಹಬಿ ಉದಾಹರಣ ಕೊಟ್ಟಿಮನಿ ಆಸಕ್ತ ನಾನು ಸಂಜೋಪಸಿಭೂತಸ್ಯಾಭಿ ಸ್ವಶಬ್ದಸ್ಯ ಕಥಮ ಉದಾಹರಣತ್ವ ಸಂಜೋಪಸರಣ ವಾಲ ಸ್ವಶಬ್ದ ಉದಾಹರಣ ಕೇಸೆ ಬನಾವೆ ಕ್ಯೂಂಕಿ ತಸ್ಯಾಪಿ ಅಕಚಿ ತದ ಅಕಾರಸೆ ಆಸ್ಥಾನಿಕತ್ವಭಾವ ಭಾವ್ಯಂ ಅಕಚ್ ಕರ್ದುಂಗ ತುವ ಅಕಚ್ಗೆ ಅಕಾರ ಜೊ ಹೇ ಆತ್ಸ್ಥಾನಿಕ ನೈರೇಗ ಇತಿ ತಾಹ ಸಂಜೋಪಸಿಭೂತಾಸ್ತ್ವಿತಿ ಸಂಜೋಪಸಿಭೂತಸ್ಯ ಸ್ವಶಬ್ದಸ್ಯ ಅಸರ್ನಾಮತೆಯ ಅಕಚ್ ಅನರ್ಹತ್ವೇನ ಅಕ್ಕಚ್ಗೆ ಯೋಗ ಹೇ ನೀವು ಸ್ವಂ ಕ ಪ್ರತ್ಯಂತ ಮಾನೇಂಗೆ ಇಸೆ ಮೂಲ ಕಾರಣ ಕಾದ ಸಂಜೋಪಸಿ ಭೂತಾಸ್ತು ಕ ಪ್ರತ್ಯಂತತ್ವ ಭವತಿ ಉದಾಹರಣ ಅದು ಕ ಪ್ರತ್ಯಂತ ಅಕಚ್ ಮಾ ಹೋಗಾಯ ಅಕಚ್ ಅನರ್ಹತ್ವೇನ ಸ್ವಶಬ್ದ ಸುಬಂತ ಸ್ವಾರ್ಥಿಕೆ ಕ ಪ್ರತ್ಯ ಸುಬ್ಲುಕಿ ಪುನಶ್ಚಾಪಿ ಕೇಣೈತಿ ರಸ್ವಾಪನ್ನಸ್ಯ ಅತಃ ಆತ್ಸ್ಥಾನಿಕತೆಯ ಭವತಿ ಉದಾಹರಣತ್ವ ಇತ್ಯರ್ಥ ನೀವಾಶಂಕ ಕರೆಯ ನ ಚಾಂತರ್ವರ್ತಿ ಸುಪಃ ಪರಷ್ಟಾಪಿತಿ ಶಂಕ್ಯಂ ಸ್ಥಿತಿ ಮೇ ಕ್ಯಾ ಜಾಯ ಅಂತರ್ವರ್ತಿನಿ ವಿಭಕ್ತಿ ಜೊ ಸುಪ್ತಿ ಉಸ್ಕೋ ಲೇಖರ್ ಕೆ ಟಾಪ್ ಕಾ ಬೀಚ್ ಮೇ ಸುಪ್ತಿಗೆ ಸೆ ಪರಮೇ ಟಾಪ್ ಹೋ ಜಾಯ ಐಸೆ ಆಶಂಕಾ ಕರೆಂಗೆ ಕತೆ ನ ಕ್ಯೋ ಕೇನ ವ್ಯವಧಾನ ಪಹಲೆ ಬತಾ ಚುಕಾ ಹೂ ಕ ಪ್ರತ್ಯಕ್ಕೆ ದ್ವಾರ ವ್ಯವಧಾನ ಕೇನ ಮನೆ ಕೇನ ಮನೆ ಕಿಸ್ ಸೆ ಐಸಾ ನೀ ಪ್ರಶ್ನಾನ ಪ್ರಶ್ನವಾಚಕ ನೀ ಕಿಮ್ ಕಾ ಕೇನ ನೀ ಅಯ್ಯ ಕೇನ ಮನೆ ಕ ಪ್ರತ್ಯಯೇನ ಜೊ ಕ ಪ್ರತ್ಯಕ್ಕಿಯಾ ಥಾ ಅಜ್ಞಾತಾರ್ಥ ಮೇ ಹೇಗೆ ನೀ ಕುತ್ಸಿತಾರ್ಥ ಮೇ ಸ್ವಾರ್ಥ ಮೇ ವೋ ಕ ಪ್ರತ್ಯಯ ಪೀಚೆ ವ್ಯವಧಾನ ಹೋಗ್ಯಾ ಸುಪ್ಕೆ ಬಾದ ಆಪನೆ ಕ್ಯಾ ಕಿಯಾ ಥಾ ಜೊ ಪ್ರತ್ಯಯ ಸುಪ್ ಹೋನೆಗೆ ಬಾದ ಭೀ ತೋ ಆಪನೆ ಕ ಪ್ರತ್ಯಯ ಕಿಯಾ ಸಮಾಸ ಕೆ ಬಾದ ಸಮಾಸ ಕಿಯಾ ಸಮಾಸ ಕರ್ನ ಕ ಪ್ರತ್ಯಯ ವೋ ಲುಕ್ ಹೋಗ್ಯಾ ಮನೆ ಸುಬ್ಲುಕ್ ಹೋಗ್ಯಾ ಸುಬ್ಲುಕ್ ಕರ್ನೆಗೆ ಬಾದ ಮೇ ಆಪನೆ ಕ ಪ್ರತ್ಯಯ ಕಿಯಾ ಉಸ್ಕೆ ಬಾದ ಟಾಪ್ ಆಯಾ ಅದೇ ಸುಪ್ ಔರ್ ಟಾಪ್ ಕಾ ಬೀಚ್ ಮೇ ಕ್ಯಾ ಹೈ ಕ ಪ್ರತ್ಯಯ ದಿಖ ರಹಾ ಅದೇ ಸುಪ್ ಸೇ ಪರ್ ಮೇ ಟಾಪ್ ಹೈ ನಹೀ ಇಸ್ ಸೂತ್ರ ಲಗ ಸಕ್ತಾ ಕೋಯಿ ದಿಕ್ಕತ್ ನಹೀ ಯೇ ಕಾರ ಕೇನ ವ್ಯವಧಾನ ಇತಿ ಭಾವ ತದೇವ ಭಸ್ತ್ರೇಶ ಇತ್ಯತ್ರ ಆತಪ್ ಸ್ಥಾನೆ ಇತಿ ಅನುವೃತ್ತಸ್ಯ ಸ್ವಶಬ್ದ ಅನ್ವಯ ಲಾಭಾತ್ ಸ್ವಶಬ್ದ ಅವಯವಸ್ಯ ಆಸ್ಥಾನಿಕಸ್ಯ ಅತ ಇದ್ವಾಸಿ ಇತಿ ಲಬ್ಧಂ ಈ ನಿಷ್ಕರ್ಷ ನಿಕಲ್ತಾ ಹೇ ತಸ್ಯ ಪ್ರಯೋಜನ ಮಾ ಇಸಿಗ ಪ್ರಯೋಜನ ದಿಖಾಯ ಏವಂಚ ಆತ್ಮಯಾಮ್ ಸ್ವೀಕಾ ಪರಮ ಸ್ವೀಕಾ ಇತಿ ನಿತ್ಯಮೇವ ಇತ್ವ ಉಕ್ತ ರೀತ್ಯ ಸ್ವಶಬ್ದೆ ಆಸ್ಥಾನಿಕಸ್ಯೈವ ಅತ ಇತ್ವಿಕಲ್ಪ ಲಾಭಾತ್ ಆತ್ಮೀಯ ಅರ್ಥ ಮೇ ಸ್ವಶಬ್ದ ಸ್ವರ್ಣಾಮತ್ವಾದ ಅಕಚಿ ತದ ಆಕಾರ ತದ ಅಕಾರಸ್ಯ ಆತ್ಸ್ಥಾನಿಕತ್ವ ಅಭಾವಾದ್ ಇತ್ವಿಕಲ್ಪ ಪ್ರವೃತ್ತೌ ಪ್ರತ್ಯಸ್ಥಾದಿತಿ ನಿತ್ಯಮೇವ ಇತ್ವಂ ಇತ್ಯರ್ಥ ತದೇವ ಪ್ರತ್ಯುದಾಹರಣಾನಿ ಉಕ್ತ್ವ ಉದಾಹರಣಾನಿ ಅಬ್ ಸೂತ್ರಗೆ ಮುಖ್ಯ ಜೊ ಮೂಲ ಸೂತ್ರಗೆ ಆಧಾರ ಪರ್ ಜೋ ಉದಾಹರಣ ಬಾಕಿ ಹೇ ಉನ್ಕೋ ದಿಖಾ ರೇ ನಿರ್ಭಸ್ತ್ರಿಕಾ ಇತ್ಯಾದಿ ಭಸ್ತ್ರಾಯ ನಿಷ್ಕ್ರಾಂತ ಇತಿ ವಿಗ್ರಹ ನಿರಾಲಯ ಕ್ರಾಂತ ಇತಿ ಸಮಾಸೆ ಗೋಸ್ತ್ರ ನಿರ್ಭಸಿತಿ ರಸ್ವತ್ವೇ ಪುನಶ್ಚಾಪಿ ಸಮಾಸಾತ್ ಸೌಹು ಕ ಪ್ರತ್ಯಯ ಕೇಣ ಇತಿ ರಸ್ವೆ ನಿರ್ಭಸ್ತ್ರ ಕ ಶಬ್ದಾತ್ ಪುನಶ್ಚಾಪಿ ಸವರ್ಣ ದೀರ್ಘೆ ನಿರ್ಭಸ್ತ್ರ ಕ ಶಬ್ದ ಈ ಪ್ರಕ್ರಿಯಾ ಹೇ ತತ್ರ ಪ್ರತ್ಯಸ್ಥ ಇತಿ ನಿತ್ಯಮಿತ್ವೆ ಪ್ರಾಪ್ತಿ ಅನೇನ ಇತ್ವಿಕಲ್ಪೆ ನಿರ್ಭಸ್ತ್ರಿಕಾ ನಿರ್ಭಸ್ತ್ರಕ ಇತಿ ರೂಪದ್ವಯ ಯಾವ ವೈ ಹೇತುವೆ ಕೇನ ವ್ಯವಧಾನ ಕ ಪ್ರತ್ಯಕ ವ್ಯವಧಾನವನ್ನು ಸೇ ನ ಸುಪ ಪರಷ್ಟಾಪಿತಿ ಭಾವ ಏಷಕ ಏಷಕ ಇತಿ ಅಕಚಿ ಏತಕ ಶಬ್ದ ಸುಹು ಕ
తదోస సావనంత్యో ఇది సత్వం శబ్దం త్రిదాజ్యత్వం పరూపం తా ప్రత్యస్థా ఇది నిత్యం ఇత్వం బాధిత్వ ఇత్యుకల్పతి భావ ప్రాప్తిత్వ బాధ కర్గే వికల్ప కర్ దియా నన్ను అకచి ఏతకద్ శబ్దాత్ స్త్రియం ఔచసాశు ఏతికే ఏతికాహ ఇత్యాదో నిత్యం ఇత్వం ఇషతే తద్ బాధిత్వ అనేన ఇత్వికల్ప స్యాత్ ఇతతాహ కృతశత్వేతి ద్వివచనో బహువచన క్యా ఏతికే ఏతికా క్యా द्विवचन बहुवचन करो वहां आप नहीं कर रहे हैं क्यों पाणिनि ने ऐसा करके कृत शत्व को निर्देश कर दिया हाँ सूत्र में भस्त्रैषा ऐसा बोला है ना भस्त्रैता नहीं बोला उन्होंने एता कह दिए होते तो पूरे 21 विभक्ति में सूत्र को लगा देते सर्वत्रित्व विकल्प कर देते इन भस्त्रैषा कृत शत्व निर्देश कर से ज्ञापन हो रहा है सू के परे रहते हुए ये सूत्र विकल्प करेगा अवादियों में नहीं करेंगे वही समझा रहे हैं नित्यम ओजसाशु यतिके यतिका इत्यादि नित्यम त्वमिषते तद् पायित्वानि नित्यकल्पस्यात् इतताः कृतशत्व निर्देशात् नय विकल्पः वस्त्रै वस्त्रै तच्चास्व इति वक्तव्ये एषेति कृतशत्व निर्देश वस्त्रैषा क्यों बोला वस्त्रैता भी हो सकती है ब्रस्त्रै तद् बोल देते ऐसे न करके कृत सत्व निर्देश करने से औचसाशु सत्व अभावात नैत विकल्प इत्यर्थ बल्कि सब जगहों में प्रतिस्ताक का सूत्र से नित्यत्व हो जाएगा अजका अजका यदि अजा शब्द का रस्व प्रष्टाप श्रवण दीर्घ इत विकल्प इसी वह जिका जिका ज्या धातो युद्धा प्री किरा करा यदि कहा आतोलोपेट चैती आलोप स्त्रिया मदंत टाप श्रवण दीर्घ ज्या शब्द सुबंता फिर स्वार्थिक में क प्रत्यय सुबलु किरण रस्व पुनस्टाप कर दिया श्रवण दीर्घ हुआ इत विकल्प का रूप बन जाता है द्वके द्विके अकचि द्वकी शब्द स्त्रियाम औंगी तदाजत्तम परूपम टाप इत विकल्प औंग शिव का रागण रूप बना द्वके द्विके बन गया निस्व का निस्विके इसी प्रकार यहाँ पर भी स्वस्या निष्क्रांत विग्रह निराध क्रांत पंचम्या समास हुआ उपसन रस्म टाप सुपी कह सुब्लुक क प्रत्यांतात पुनस्टाप क प्रतिविचय व्यवधान आ जाएगा तभी कार्य होगा श्रवण दीर्घ इत्यकल्प जवाब इस प्रकार सूत्र का विषय पूरा हो गया थोड़ा सा यह तत्व बोधनी कार्य 522 में नीचे में देखना केवल अन्यत्र कहीं सब समान है ये श्री हर्ष को लिखा है एवं च हंसम तनौ सन्निहितं चरन्तं मुनेर मनोवृत्तिमिव स्विकायाम इति श्री हर्ष श्लोके स्विकायाम प्रयोग कर दिया ना उन्होंने वस्त्रेश इति वैकल्पिकमित्तम इति केशांचित व्याख्यानम नादर्थमिति भावः क्यों वस्तुतः हंसंतनु इति श्लोके स्विकायाम इति प्रयोगो असाधु है खंडन कर देते हैं कवि का कवि ने जो प्रयोग किया असाधु शब्द का प्रयोग कर दिया गलत प्रयोग स्विकायाम प्रयोग नहीं कर स्वकायाम ही होगा वहां पर स्विकायाम ही होगा आत्मीयम स्वशब्द सर्वनामत्वात् स्याद आगो प्रवृत्तेर इति भावः प्रत्युदाहरणानि उक्त्वा उदाहरणानि आह निवर्षित्यादि।